मधुरा, नथिंग इज वर्किंग इन माई लाइफ. आई फील सो स्ट्रेस्ड एंड आई फील एज इफ आई एम पुल्ड इन ऑल डायरेक्शंस. आई सिंपली डोंट नो व्हाट टू डू. नमस्कार मैत्रिणींनो, मधुरा देवीच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. जरासं सुरुवात वेगळी केली. सध्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे कोचिंग 1-to-1 जेव्हा मी घेते तेव्हा खूप प्रकारची लोकं माझ्याकडे कोचिंगला येतात. त्यातले सगळेच काय मराठी असतात असं नाही, काही इतर भाषिक सुद्धा असतात. तर त्यावेळेस हा एक कॉमन डायलॉग असतो की ना, मला समजतच नाहीये आयुष्यात ना काही वर्कच होत नाहीये, सगळीकडनं मला असं ना ओढल्यासारखं होतंय, शारीरिकरित्या मला त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय, आर्थिक चणचण आहे, एकदम हताश झालेले असे काही काही क्लायंट्स येतात आणि म्हणूनच कोचिंग हे खूप उपयुक्त ठरतं. सो एनिवेज, जर का अशी जर का तुमची परिस्थिती असेल की जेव्हा आयुष्यामध्ये काहीच वर्कआउट होत नाहीये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. मधुरा जीवा हे जे आपलं चॅनल खास करून महिलांसाठी आहे, मराठी सण वार ब्युटी लाईफस्टाईल ह्या सगळ्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यात आनंदी पॉझिटिव्ह मोटिवेटेड कसं राहायचं, स्वतःच्या विचारांना चांगली दिशा कशी द्यायची, स्वतःला अपग्रेड कसं करायचं. आता अपग्रेड म्हटलं की असं समजू नका की आम्ही तर गृहिणी आहोत. गृहिणी सुद्धा स्वतःला अपग्रेड छान करू शकतात, स्वतःला टिपटॉप ठेवू शकता, मेंटेन ठेवू शकता, फ्रेश राहू शकता आणि आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता सकारात्मकतेच्या जोरावर. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या, कसं स्वतःला छान ठेवायचं याविषयी भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. तुम्हाला स्वतःला छान मोटिवेटेड ठेवायचं असेल, आनंदी ठेवायचं असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. दर सोमवारी आणि गुरुवारी व्हिडिओज येत असतात. बरेचदा आयुष्यामध्ये असं होतं की आपल्याला सगळीकडनंच आपल्यावर अटॅक होतो. म्हणजे कसं, शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो, आर्थिक चणचण भासवते. मग अशा जेव्हा सगळीकडनं आपल्याला असं काय म्हणतो ना, सगळीकडनं जेव्हा आपल्याला ताण येतो त्यावेळेस आपण हताश होऊन जातो. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही परिस्थिती येते की जेव्हा असं वाटतं की काहीच वर्क होत नाही आहे, काहीच नीट होणार नाही, सगळीकडनंच एकदम प्रॉब्लेम्स आलेले आहेत, मग अशा वेळेस कशी ही परिस्थिती हँडल करायची. तर कोचिंग इंडस्ट्रीमध्ये मी आत्ताच पदार्पण केलं, त्यात पण आम्हाला बरेचसे टेक्निक्स शिकवतात. पण त्याच्या आधी पण मला काही गोष्टी माहिती होत्या, पण त्यावेळेस मला असं वाटायचं खरंच हे काम करतं का. तर मी स्वतःसुद्धा करून बघितल्या आणि म्हटलं की ह्यात या 4-5 गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करूया. जे जे ज्या ज्या जणींना असं वाटतंय की नथिंग इज वर्किंग आउट आणि सगळ्याच काहीतरी असे खूपच प्रॉब्लेम्स एकदम आपल्या अंगावर जेव्हा येतात त्यावेळेस कसं स्वतःला हँडल करायचं, तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट जी फार क्षुल्लक वाटते, असं वाटतं की अरे ह्यानी काय होतं का, तर ते म्हणजे खोल श्वास घेणं, डीप ब्रीदिंग. खूप खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. मला पण असं वाटायचं जेव्हा ना आम्हाला कुठल्याही सेशनला सुरुवात करायच्या आधी ना आम्हाला डीप ब्रीदिंग करवतात, तर त्याचं महत्त्व काय आहे. तर मला असं वाटायचं उगाच हे काय आता प्राणायाम करायची वेळ आहे का असं मला वाटायचं. म्हणजे मी ते जोपर्यंत मी स्वतः करत नाही ना तोपर्यंत मी कन्व्हिन्स होत नसते. सो जेव्हा मी ते करून पाहिलं तेव्हा मला खूपसे फायदे जाणवले. एक तर म्हणजे आपली जी काही एनर्जी आहे, जो काही विचारांचा जे काही काहूर असतो किंवा खूप जास्ती एन्झायटी असते, सगळी धावपळ ना मनाच्या स्तरावर जास्ती असते बघा. म्हणजे शारीरिक मानसिक जे काही असेल ना, पण मनाच्या स्तरावर जास्ती त्रास होत असतो आणि त्यात मुख्य रोल जो असतो तो विचारांचा असतो. आणि जे जे आपले विचार असतात त्यातनं काहीतरी एनर्जी बाहेर प्रक्षेपित होत असते, तर ती एनर्जी अशी डिस्टर्ब झालेली असते. जेव्हा आपण स्वतः डिस्टर्बड असतो, आपले विचार असे निगेटिव्ह झालेले असतात, पण जेव्हा जेव्हा आपण डीप ब्रीदिंग करतो म्हणजेच खोल श्वास घेतो आणि सोडतो, त्यावेळेस ती जी काही एनर्जी आहे, ते विचार आहेत, ते एकीकडे येऊन थांबतात. विचारांची क्लॅरिटी येते. जो काही काहूर आपल्या डोक्यात झालेला असतो तो शांत व्हायला मदत होते. सो जेव्हा जेव्हा तुमचा स्ट्रेस एन्झायटी किंवा मानसिक धावपळ वाढते ना, त्यावेळेस जर का तुम्ही डीप ब्रीदिंग केलं तर खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल. जवळजवळ 2-3 मिनिटं लागतात शांत बसायचं आणि डीप ब्रीदिंग करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाला ना एक अहंकार असतो, आय विल हँडल इट. आय विल हँडल इट जेव्हा आपण म्हणतो आणि तरीसुद्धा गोष्टी वर्कआउट होत नाही, त्याचा अर्थ आहे की तुम्हाला मदतीची गरज आहे.
म्हणजेच काय, तर जेव्हा काही काही गोष्टी, जसं मी म्हटलं की खूप प्रॉब्लेम्स आहेत, आपण एका एक वेगळ्या मानसिक स्थितीमध्ये आहोत, तर त्यावेळी स्वतःच खूप करायला जायचं नाही. असं कोणीतरी व्यक्ती, काउन्सिलर म्हणा किंवा सायकोलॉजिस्ट किंवा आमच्यासारखे कोचेस असे शोधले पाहिजेत जे तुम्हाला योग्य प्रोफेशनल मार्गदर्शन करू शकतील. कारण बरेचदा काय होतो, आपण घरगुती सल्ले घ्यायला जातो आणि घरगुती सल्ला जनरली ना खूप मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये इट डज नॉट वर्क, एस्पेशली तुमच्या मानसिक लेवलवर, मेंटल लेवलवर इट डज नॉट वर्क. मग त्यावेळेस काही NLP-च्या टेक्निक्स, काही तरी योग्य प्रकारचं मार्गदर्शन, दृष्टिकोन हे द्यावं लागतं आणि ते तीच लोकं देऊ शकतात जे प्रोफेशनली इक्विप्ड आहे. टू स्पीक टू समवन हु इज प्रोफेशनली इक्विप्ड, एस्पेशली कोचेस असतात, वेगळ्या वेगळ्या नीशचे कोचेस आहेत. जसं मी विमेन्स पर्सनल डेव्हलपमेंट कोच आहे, स्त्रियांशी संदर्भात जे जे प्रॉब्लेम्स असतात मानसिक स्तरावर ते मी सोडवायचा पूर्ण प्रयत्न करते, किंवा अजून वेगळ्या टाईपचे जे कोचेस असतात ते तुम्हाला छान मार्गदर्शन करतात. सो आय विल हँडल इट करू नका, लेट डेम हँडल इट अँड दे विल बी सक्सेसफुल अँड तुम्ही त्यातनं बाहेर याल लवकरच. आणि ह्यातनं आपल्याला सर्वात मोठी भीती असते की फिअर ऑफ बीइंग जज्ड. आपल्याला वाटतं ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. पण जे प्रोफेशनल जे लोक असतात ना, ट्रेन झालेले लोक असतात, ते नॉन जजमेंटल असतात. त्यांना तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी काही देणं घेणं नसतं. पण हेच जर का आपण घरातल्या कोणाशी बोललो आणि तो व्यक्ती जजमेंटल असेल, तर तुम्ही बोलायला जाऊन अजून काहीतरी त्रास विकत घेऊन येता. सो त्याच्यामुळे प्रोफेशनल हेल्प घेण्यासाठी बिलकुल यू शुड नॉट हेझिटेट, तुम्ही प्रोफेशनल हेल्प ही नक्की घेतली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सगळीच परिस्थिती हाताबाहेर जाते असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा लिहून काढा की कुठली परिस्थिती आहे जी हाताबाहेर गेलेली आहे आणि कुठली परिस्थिती अशी आहे की विच यू कॅन स्टील कंट्रोल, जी तुम्ही अजून कंट्रोलमध्ये आहे, तर त्या परिस्थितीवर फोकस करा. ज्या गोष्टी ऑलरेडी हाताबाहेर गेलेल्या आहेत, डॅमेज झालेल्या आहेत, बियॉन्ड रिपेअर झालेले आहेत, त्याच्यावर फोकस करू नका. त्यातनं फक्त फ्रस्ट्रेशन येतं. सो फोकस ऑन व्हॉट यू हॅव अँड व्हॉट यू कॅन डू. सो जेव्हा आपला फोकस बदलतो तेव्हा इट ग्रोज, व्हॉट एव्हर यू फोकस ऑन ग्रोज इन युअर लाईफ. फार महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते आणि आपण हताश झालेलं असतो ना, तेव्हा थोडंसं नमतं घ्यायला पाहिजे, बरं का. एव्हरीथिंग कॅनॉट बी परफेक्ट, त्यावेळेस कोणाची तरी मदत आपण घेतो, तर अशा वेळेसच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या नाही होत. ऑलरेडी आपण एका ट्रबल टाईम्समधनं चाललेलो असतो. सो एवढं धरून चाला की तुम्हाला थोडंसं तुमचा जो रिजिडनेस आहे, घट्टपणा आहे की असंच पाहिजे तसंच पाहिजे, हे सोडावं लागेल आणि थोडंसं नमतं घ्यावं लागेल. त्यातनं तुम्हाला होणारा मानसिक त्रास हा कमी होईल. सो जेव्हा आपण अशा वाईट काळामधनं नॅव्हिगेट करत असतो किंवा पुढे जात असतो, काहीतरी रस्ता शोधत असतो, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा काळ संपणार आहे. कुठलाच वाईट काळ किंवा स्ट्रगलचा पिरियड हा कायम नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती कंटिन्युअस काहीतरी प्रयत्न करत असते, त्यावेळीच त्याला यश हे नक्की मिळतं किंवा त्यातनं सल्युशन हे नक्कीच मिळत राहतं. सो एक नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा आपण अशा ट्रबल टाईम्समधनं जातोय, चॅलेंजिंग टाईम्समधनं जातोय, तर ही वेळ नक्की कधीतरी संपेल आणि चांगली वेळ येईल. पण कधी जेव्हा तुम्ही पुढे चालत राहाल आणि जेव्हा तुम्ही थांबणार नाही, जर का तुम्ही हताश झालात, उदास झाला, गिव अप केलं, तर परिस्थिती ही बदलणार नाही, परिस्थिती तुम्ही बदलू शकता. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपल्याला स्ट्रगलिंगची वेळ असते ना, ती फार सुंदर असते जर का तुम्ही त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी त्याच्याकडे बघितलं. तर त्रास होतो मान्य आहे, मनस्ताप होतो सगळं मान्य आहे, पण ही एक अशी वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस करू शकता. तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमचे विकनेसेस काय आहेत, काय गोष्टी तुम्हाला येत नाही, काय गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास माणूस ना स्ट्रगल टाईम्समध्येच अंतर्मुख होतो. जेव्हा सगळं छान आहे, हॅपी हॅपी आहे ना, तेव्हा माणसाला काही फरक पडत नाही, तो स्वतःचे दोष कमी करत नाही, स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघत नाही. सो आपण जास्ती बहिर्मुख असतो. अंतर्मुख होण्यासाठी स्ट्रगल टाईम्स खूप चांगले असतात, कारण यू नो नथिंग इज वर्किंग ॲज इट इज, सो वर्क ऑन युअर सेल्फ. तर स्वतःवरच काम करूया. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, दॅट इज दी बेस्ट इन्व्हेस्टमेंट. सो जे कोणी तुम्ही स्ट्रगल टाईम्समधनं जात असता, जेव्हा जेव्हा तुम्ही जात असता, त्यावेळेस फोकस करा सेल्फ डेव्हलपमेंटवर. स्वतः कसं तुम्ही उभारी धरू शकता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की येस आय कॅन डू इट, मी करू शकते. ठीक आहे ना, एकदा फेल, दोनदा फेल, आयुष्यभर थोडी फेल होणार आहे. काही ना काहीतरी मार्ग
परमेश्वर हा देतोच आणि तुमचं तुम्हाला कोणी ना कोणीतरी असं मिळून जातं की ज्यातनं तुमचा हा स्ट्रगलचा पिरियड संपतो. हा माझा नाही, अनेक लोकांचा असा हा अनुभव आहे. पण जेव्हा आपण ह्या काळातनं जात असतो ना तेव्हा खूप त्रास होतो, मला पूर्णपणे त्याची कल्पना आहे. खूप मानसिक शारीरिक त्रास होत असतो, आर्थिक चणचण असते. पण म्हणतात ना की जो प्रयत्न करतो त्याला दैव आणि देव दोन्ही सुद्धा साथ देतो. स्ट्रगल टाइम्समधनं जात असतो, चॅलेंजिंग टाइम्समधनं जातो तेव्हा खूप त्रास होतो, आपल्याला मानसिक त्रास होतो. किंबहुना त्यावेळीच आपल्याला लोकांचे खरे रंग सुद्धा दिसतात. म्हणजे जेव्हा आपल्याकडे पैसे असतात, फेम असते, प्रॉस्पेरिटी असते, तेव्हा ना नातेवाईक म्हणा, घरातली लोक काय, सगळेजण आपल्याशी चांगलं चांगलं वागतात. पण जे लोक स्ट्रगल टाइम्समध्ये आपल्या बरोबर असतात ना, ती खरी मंडळी आपली असते असं समजायचं आणि त्यांना आयुष्यात कधीच दूर करायचं नाही. सो स्ट्रगल टाइम्समध्ये तुम्हाला चांगल्या आणि वाईट लोकांची अगदी पुरेपूर ओळख होते. आणि जी लोक तुमच्या वाईट काळामध्ये तुमच्या सोबत उभी राहतात त्यांना नेहमी धरून ठेवलं पाहिजे. सो स्ट्रगलचा जो पिरियड असतो तो खूप छान असतो, खूप मोठं लर्निंग आपल्याला ते देऊन जातं, प्रोव्हाइडेड आपली दृष्टी तिथे बघण्याची तशी असेल तर. सो मी आशा करते हा उपयुक्त पडेल तुम्हाला व्हिडिओ, जर का तुम्ही या प्रकारच्या संघर्षातनं जात असाल, कुठल्याही लाईफ चॅलेंजेसमधनं जात असाल तर. टिल देन मंडे, लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, जरा वेगळा विषय होता, पण माझे जे विषय असतात ना ते मला असं वाटतं की खूप रिलेटेबल असतात. कारण सध्या माझं 1-to-1 कॉन्व्हर्सेशन लोकांबरोबर इतकं जास्ती वाढलंय कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यामुळे, त्यामुळे मला ते ना संदर्भ पटकन कळतो की अरे नाही नाही हा प्रॉब्लेम येतोय, अरे ह्याला पण हाच प्रॉब्लेम आहे, अरे त्याला पण हा प्रॉब्लेम आहे. कुठेतरी हे प्रॉब्लेम्स अलाइंड आहेत, म्हणजे या प्रकारच्या समस्या लोकांना येत असतील, बरं ह्याच प्रकारचे विचार महिलांना येत असतील. सो माझं जे एक्सपोजर जे वाढलंय ते कोचिंगमुळे खूप जास्ती वाढलेलं आहे. सो मला जे जे रेलेव्हंट वाटतं, असं वाटतं की नाही नाही हे कोणाला तरी उपयुक्त पडू शकतं, तर त्यांच्या त्या विषयाला धरून मी व्हिडिओ सध्या करते. आय होप तुम्हाला ते व्हिडिओज आवडताय. अल्गोरिदमला काय आवडतं ते मी कधीच बघितलं नाही. मनुष्याला ज्या ज्या व्हिडिओजमधनं उपयोग होईल आणि त्यांचं आयुष्य जरा सुखकर होईल त्यासाठी माझे व्हिडिओज नेहमी असतात. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. टिल देन मंडे, स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.